राणा दाम्पत्याला भाजपा नेत्यांचा विरोध. नवनीत राणांसारखं रवी राणांना घरी बसून राबवणार पती पत्नी एकत्रीकरण योजना. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंना दहीहंडीच्या कार्यक्रमाला बोलावून मी कधीही भाजपमध्ये येणार नसल्याचं रवी राणांनी ठणकावून अपमान करून सांगितलं. तेच रवी राणा आता मात्र मी भाजपा समर्थित उमेदवार आहे असा अपप्रचार करत आहेत आणि त्यामुळे आम्ही सगळे मिळून रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात धडा शिकवणार आहोत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या घरी बसल्या तसंच त्यांना देखील घरचा रस्ता दाखवून पती पत्नी एकत्रीकरण योजना राबवून नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा देऊ. अशी भूमिका भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचा दावा करणारे तुषार भारतीय यांनी घेतली. शुक्रवारी रात्री बडनेरा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला तुषार भारतीय यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला. पाऊस असो थंडी असो शेतकरी शेतात राब राब राबत असतो. मोठ्या मेहनतीनं शेतकरी शेतात राबतो, आपल्या शेतात पीक घेतो. हे पीक जेव्हा कापायची वेळ येते तेव्हा आपल्या शेतातलं पीक दुसऱ्यानं कापून नेलेलं त्याला दिसल्यावर प्रचंड दुःख होतं. अशीच परिस्थिती आज भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली. बडनेरा आणि अमरावती मतदारसंघात गत 4 वर्ष 11 महिने बूथ प्रमुख पेज प्रमुख म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी कामं केली आहेत. मन की बात ऐकली, सामूहिक मन की बात ऐकायला देखील आम्ही एकत्र आलोत. आज मात्र बडनेरा आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी भलतीच व्यक्ती येऊन आमच्या भरवशावर निवडणूक लढण्यास तयारीला लागली. हा संपूर्ण प्रकार म्हणजे आपण आपल्या डोक्यावरून हात मारून घ्यावा असाच आहे. बाहेरची व्यक्ती लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे आपल्या पक्षात अचानक टपकली तशीच विधानसभा निवडणुकीत देखील टपकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र राहिले तर अशा मंडळींना एक संधी मिळणार नाही, त्यामुळे आपण एकत्र यायला हवं असं तुषार भारतीय यांनी म्हटलेलं आहे. अरे तुम्ही आमदार नाही सावकार निवडून दिलाय आणि सावकाराचा बंदोबस्त करायचा आहे आम्हाला. बदलीसाठी पैसे मागणे, त्यासाठी हे पीएन निवडून नियुक्त केले आहे. पैसे घेणे, बदल्या झाल्या नाही तर पैसे परत करायचे नाही. त्या पीएन मारून झापड मारायची आणि काय म्हणते माहितीये, खासदार गिरगई इसली आठ मर्डर हो गए. कोणी केले म्हणजे तुम्हीच केले असं करतो होतो. त्याचा हम तू गेले काय फिरायंगे तो दस करे काय बोलतो काय. आणि मग आम्हाला तर परिवर्तन करायचं असेल आणि हो मी त्या दिवशी बडनेरा म्हणलं की आता पती पत्नी एकत्र करणार नांदा सौख्य भरे. या ठिकाणी बसलेला माझा प्रत्येक कार्यकर्ता हा बूथ प्रमुख आहे. तो वॉरियर नाहीये, सुपर वॉरियर आहे. त्या आपापल्या ठिकाणी बसून पहिले मीटिंग करा. या फॉर्म्युल्यावर उत्तर काय? मी नेत्यांचं नाव नाही सांगितलं, मी भेटून आलोय. त्यांनी मला सांगितलं की भाऊ एक म्हण माहिती आहे, मला सांगा तुम्ही. मी म्हटलं काँग्रेसवाले आले तरी बाजूला बसतात, राष्ट्रवादी तरी बाजूला, भाजप तरी बाजूला. तर म्हणजे तुषार याच्यावर उत्तर तुझ्या लक्षात आलं नाही का? मी म्हटलं मला सांगा. आता तर म्हणले तर राहिला बास नावाची ती बाजूली पाडून टाका. आणि मला माहिती होत की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे काय हाल होणार. अविश्वास, अविश्वास कशाचे? 5 लाख मत मिळाले कशाचे? हे कार्यकर्ते भिडले म्हणून मी तर नव्हतो. हे कार्यकर्ते बिचाऱ्यांनी जीवाचं रान केलं. आता तर भाजप टिकवण्याची धडपड अमरावती लोकसभा विधानसभा अजित पवार गटाला आणि इकडे हे महाशय. मग तुम्ही आम्ही करायचं काय? आणि आम्ही सत्तेसाठी आहोत पण आमचा विचार आमचा आचार हे भारतीय जनता पार्टीचा पोषक आहे, जनतेच्या सेवेसाठी काम करणार जनता.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पडनेरा।